आजूबाजूला जी मंडळी आहे त्यांना विनंती आहे आपण पॅनल मध्ये बसून घ्यावं। स्क्रीनवरती या ऐतिहासिक क्षणांची संपूर्ण चित्र या ठिकाणी आपण बघू शकता। संपूर्ण देशभर या ठिकाणी प्रक्षेपित केले जाणारे हे क्षण आहे। राजूर या ऐतिहासिक नगरीमध्ये माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या या संस्मरणीय दिनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि अगदी थोड्याच वेळात या व्यासपीठावर इतर या ठिकाणी मोबाईल व्हॅन आणि सार्वजनिक वायफाय इंटरनेट सुविधेचं उद्घाटन माननीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। तत्पूर्वी बाहेर उभे असलेल्या सर्व मंडळींना माझी विनंती असणार आहे आपण कार्यक्रमस्थळी उपस्थित व्हावं। सोबत भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संतोष भाऊ दानवे, बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नारायणजी कुचे साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या हस्ते भक्त निवासमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे।
आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय आमदार नारायणजी कुजे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब, सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन बसावं. यासोबतच राजूर नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच भाऊसाहेबजी भुजंग यांनी विनंती आहे आपण मंचवरती यावं. आदरणीय संतोष भाऊ दानवे यांना विनंती आहे आपण मंचवरती यावं. जालना जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय आशाताई पांडे यांनाही विनंती आहे आपण मंचवरती यावं. समोर महिलांना बसू द्यावं अशी विनंती आहे. डॉक्टर गणेश मांडे साहेब यांनाही विनंती आहे आपण मंचवरती यावं आणि आसनस्थावर बसून घ्यावं. महसूल विभागाचे नंदकिशोरजी दांडगे नायब तहसीलदार यांना विनंती आहे आपण मंचवरती यावं. सन्माननीय नंदकिशोर दांडगे साहेब कृपया समोर महिलांना बसू द्यावं अशी विनंती आहे. पाठीमागे पुरेशी जागा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, आपण बसून घ्यावं आणि महिलांनी समोर येऊन बसावं अशी विनंती आहे. जी मंडळ उभी आहे त्यांना विनंती करतो आपण पॅनलमध्ये येऊन बसून घ्यावं. आपल्या सर्वांसाठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ए अप्पा तुम्हाला मागे दिसत नाही का जागा? जिथं भेटा तिथे जागा बसा. बैस होय बाहेर. भगवान तुम्ही बाहेर जा. माग खुर्ची रिकामे पुढेच बसून राहिले. माग एक आहे बापूवर आहे, एक आहे माणूस तुम्ही तुकाराम आहे, ती अभि आहे. कैलास कुठे? कैलास हा नाही आला. आला या बसून घ्या माग. सिस्टीमच्या संयोजकांना विनंती आहे आपण पाठीमागे आसन व्यवस्था करावी. सगळ्यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. आदरणीय दादांनी आपणास सूचना केलेली आहे, खाली न बसता आपण खुर्च्यावरती बसून घ्यावं अशी विनंती आहे. काही हरकत नाही, सर्वांना विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व केंद्रीय मंत्री आमदार रावसाहेब पाटील दानवे साहेब खास या कार्यक्रमासाठी आपल्या मध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं कर्तव्य बनतं जोरदार टाळ्या देऊन आदरणीय दादांचं आपण या ठिकाणी आदर तिथे करूया, स्वागत करूया. सर्वांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. आजूबाजूला जी मंडळी आहे मला माहिती आहे उन्हाची तीव्रता भरपूर आहे आणि बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या उपलब्ध असताना आपण उभं न राहता बसून घ्यावं अशी विनंती आहे. मंचवरती आदरणीय जालना जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई पांडे यांना विनंती आहे आपण मंचवरती यावं. यासोबतच आदरणीय जिल्हा परिषद सदस्य कैलासजी ठुंगळे, त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांनाही विनंती आहे आपण मंचवरती यावं. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम, रेल मंत्रालय आणि महिला बचत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सॅनिटेशन पॅडच्या उत्पादन युनिट, मोबाईल टेली हेल्थ आणि सार्वजनिक वायफाय इंटरनेट सुविधेचा शुभारंभ माननीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसमानानं आपल्या सर्वांमध्ये स्वागत करतो. भारत सरकारचा या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम आणि ज्या योगे या ठिकाणी आज कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक राजूर नगरीमध्ये संपन्न होतो आहे, मी ताईंना विनंती करतो आपण मंचवरती यावं. आदरणीय आशाताई पांडे जालना जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य यांचं या ठिकाणी मनपूर्वक सस्नेह स्वानंद स्वागत आहे. सोबतच या ठिकाणी आदरणीय ताईंना विनंती करतो आपण मंचवरती यावं, आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे. या ताई रेलटेल कॉर्पोरेशन एक मिनी रत्न प्रथम श्रेणी सार्वजनिक उपक्रम, देश के सबसे बड़े न्यूट्रल दूरसंचार इंफ्रास्ट्रक्चर प्रदाताओं में से एक है. रेलटेल के पास रेलवे ट्रैक के विशेष अधिकार के साथ अखिल भारत ऑप्टिकल फाइबर नेटवर्क भी है आणि अडीच शक्तिपीठांपैकी एक असलेल्या राजूर संस्थांमध्ये या ठिकाणी आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व या मातीतलं रत्न आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते आज संपन्न होत आहे. शरीर माध्यम खरू धर्म साधनम असं म्हटलं जातं आणि द साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं असं म्हटलं जातं. राजूर नगरीमध्ये सॅनिटरी पॅडचं उत्पादन आणि त्याच्या संबंधित प्रशिक्षण देणं, मंदिर परिसरामध्ये सार्वजनिक वायफाय सेवेचा शुभारंभ, त्याचप्रमाणे मोबाईल टेली हेल्थ या ठिकाणी लोणगाव, राजूर, जवखेडा, केदारखेडा आणि चांदई एको या गावासाठी प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ होतो आहे. अर्न आणि लर्न या संकल्पनेचा शुभारंभ करून लोकांना आरोग्य देऊन संरक्षण देणं, त्याचप्रमाणे परिसरातील शाळा अंगणवाडी गावातील महिलांना वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व पटवून देणं, यासोबतच रेलटेलच्या वायफाय सेवा ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेट वापरामध्ये ज्याची फार मोठी मदत होणार आहे. आणि आजचा दिवस खास आहे, आज जागतिक मातृदिन आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी सॅनिटरी पॅडच्या उत्पादन युनिटचं या ठिकाणी आज
लोकार्पण होता है, उद्घाटन होता है या निमित्ताने सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने मंच वरती या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो। आणि आजच्या या दिवशी आदरणीय नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं आदरतीत करण्यासाठी माननीय संजय कुमार डायरेक्टर नेटवर्क प्लॅनिंग अँड मार्केटिंग रेलटेल न्यू दिल्ली यांना विनंती करतो आपण समोर यावं। आणि आदरणीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं या प्रसंगी आपल्या विभागाच्या वतीनं कॉर्पोरेशनच्या वतीनं आदरतीत करावं, स्वागत करावं अशी विनंती आहे। सन्माननीय संजय कुमार डायरेक्टर NPM रेलटेल न्यू दिल्ली यांना विनंती आहे आपण समोर यावं आणि आदरणीय साहेबांचं आदरतीत या ठिकाणी करावं। ऑनरेबल संजय कुमार सर, रिक्वेस्ट टू यू, प्लीज वेलकम ऑनरेबल रावसाहेब पाटील दानवे साहेब। बिना पंख के पंछी उड़ नहीं सकता, सच्चा बागवान है तो चमन उजड़ नहीं सकता, कर्तव्य को जिसने भी जीवन धर्म मान लिया मुश्किलों में भी उसका मान नहीं मोड़ सकता। या सोबतच या ठिकाणी महिला बचत गट आणि सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून मेनका लवटे, मीरा गाडेकर, सविता बावस्कर, सविता ताई पंडित यांना विनंती आहे आपण समोर यावं आणि आपल्या बचत गटाच्या आणि सेवाभावी संस्थेच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आदरतीथ्य करावं, स्वागत करावं। सर्व माता भगिनींना विनंती करतो आपण मंचवरती यावं। यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब यांचे आदरतीथ्य संजय कुमार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जालना जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय आशाताई पांडे, यासोबतच डॉक्टर गणेशजी मांटे साहेब, जिल्हा परिषद सदस्य गणेश बाप्पा फुके, जिल्हा परिषद सदस्य तुकारामजी जाधव, यासोबतच नंदकिशोरजी दांडगे नायब तहसीलदार, राजूर नगरीचे सरपंच भाऊसाहेबजी भुजंग, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय तुकारामजी जाधव, डॉक्टर गणेश मांटे साहेब, कैलासजी पुंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्वरजी सोनोणे यांचं आदरतीथ्य स्वागत या ठिकाणी संजय कुमार सर या ठिकाणी करत आहेत। बचत गटाच्या महिला प्रतिनिधी आदरणीय दादांचा आदर तिथे या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या गुणो मातृदेव भव वेदानेच आरंभिला गौरव नारी जातीचा, नारी कभी शर्म को त्यागे नहीं, अपने कर्तव्य से दूर भागे नहीं, जब भी वो पहचाने अपने शक्ति को कौन कहता है आगे नहीं। आज जागतिक मातृदिन आहे आणि या निमित्ताने या भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडच्या उत्पादन विभागाचं युनिटचं या ठिकाणी उद्घाटन माननीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आदरतीथ्य माननीय संजय कुमार डायरेक्टर नेटवर्क प्लॅनिंग अँड मार्केटिंग रेलटेल न्यू दिल्ली यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। पुनश्च सर्व उपस्थितांचं वेलकम ऍड्रेस करने के लिए मैं संजय कुमार सर DNPM रेलटेल इनको रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज वेलकम ऍड्रेस करें। संजय कुमार हेलो हेलो माननीय केंद्रीय रेल कोयला और खान राज्य मंत्री श्री राव साहब दादा राव पाटिल दानवे जी, आदरणीय श्री नारायण कुचे जी विधायक बदनापुर, आदरणीय श्रीमती आशा ताई मुकेश पांडे जी सदस्य जिला परिषद जालना, आदरणीय श्री भाऊ साहब भुजंग जी सरपंच राजूर, अन्य गणमान्य व्यक्ति मंच पर जो उपस्थित हैं, प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के सभी साथियों एवं देवियों और सज्जनों, मैं आज के कार्यक्रम में आप सभी का स्वागत करता हूं। मैं राजूर गणपति पीठ की पावन भूमि और मराठवाड़ा के इस बहुत ही महत्वपूर्ण क्षेत्र जालना में उपस्थित होकर
गौरवशाली महसूस कर रहा हूं। मुझे ज्ञात हुआ है कि इस क्षेत्र के लोग बहुत मेहनती हैं और अपने जीवन में बदलाव लाने के लिए बहुत उत्सुक रहते हैं। रेलटेल देश के सबसे बड़े टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर में से एक है। रेलटेल लगभग 80,000 किलोमीटर से भी अधिक लंबाई के टेलीकॉम नेटवर्क के द्वारा अनेक महत्वपूर्ण शहरों तथा विभिन्न ग्रामीण क्षेत्रों को जोड़ती है। आज रेलटेल अपनी मुख्य गतिविधियों में के अतिरिक्त हमारी भूमिका कॉरपोरेट सामाजिक दायित्व की जो एक प्रमुख भूमिका भारत सरकार द्वारा सारी PSUs को सौंपी गई है, उस भूमिका के तहत हमारा संगठन भी सामाजिक सेवा संबंधी विभिन्न परियोजनाओं के लिए काम करती है। हमने CSR को, कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी को अपनी कॉरपोरेट नीति में शामिल किया हुआ है। इसी भूमिका के अंतर्गत आज हम माननीय मंत्री जी के नेतृत्व एवं मार्गदर्शन में राजूर के और जालना के क्षेत्र के लोगों के लिए 3 कल्याणकारी गतिविधियों की शुरुआत कर रहे हैं जो कि आपको अभी बताई गई हैं। मैं एक बार फिर से सभी उपस्थित जनों एवं गणमान्य व्यक्तियों का स्वागत करता हूं। धन्यवाद। जय हिंद। थैंक यू। हेलो, अरे चालू करो। हेलो, अरे भाई चालू नहीं। हेलो, ओके ओके, थैंक यू सर। संजय कुमार सर जी ने यहाँ पर रेल विभाग की जो गतिविधियाँ राजूर में संपन्न होने जा रही है उसके बारे में हमें बताया है। सैनिटरी नैपकिन पैड का यूनिट का उद्घाटन और साथ में सार्वजनिक वाईफाई सेवा का ओपनिंग यहाँ पर होने जा रहा है और साथ में मोबाइल वैन जिसका भी इनॉग्रेशन ऑनरेबल रावसर पटेल दानवे साहब इनके कर कमलों द्वारा संपन्न होने जा रहा है। इसके बाद मैं महेश गर्ग सर, रेल अधिकारी दिल्ली, इनसे रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज आप इसके बारे में विस्तृत से बताइए। महेश गर्ग सर, रेल अधिकारी न्यू दिल्ली। हेलो, आदरणीय श्री राव साहब दानवे साहब पाटिल, रेल राज्य मंत्री कोयला और राज्य मंत्री खनन, सभी गणमान्य अतिथि और मंचासीन नेतागण, मेरे रेल परिवार के सभी अधिकारीगण और कर्मचारी, आज से लगभग 3 महीने पहले मंत्री जी ने एक बार मुझसे कहा कि गर्ग जी, कोई ऐसा कार्यक्रम बताओ जो रेलवे की तमाम इतनी PSU हैं, उपक्रम हैं, इनसे लोगों का, जनमानस का जो भला हो सकता है, तो ऐसी कोई सुविधा करिए। तो मैंने कहा कि साहब, हमारे रेलवे का एक उपक्रम है रेलटेल, और उसके CSR कार्यक्रम के तहत कुछ कार्यक्रम किया जा सकता है। तो मैंने पूछा कि कहाँ पर, किस जगह करना है। तो उन्होंने कहा कि जी, हमारे जालना में राजू क्षेत्र में एक कार्यक्रम करेंगे। तो मैंने कहा साहब, आप तो पूरे देश के नेता हो, तो क्या जरूरी है कि ये कार्यक्रम वहीं करें, यहाँ पे आसपास करेंगे, दिल्ली के आसपास, तो उसको मॉनिटर करना अच्छा रहेगा, आसान रहेगा। तो उन्होंने कहा, देखो भाई, मैं आज दिल्ली में जब भारत सरकार में मंत्री हूँ तो वो अपने क्षेत्र की जनता की बदौलत हूँ। तो बोले, वहाँ के क्षेत्र की जनता मेरे दिल में रहती है और मैं पूरी जनता के दिल में रहता हूँ। तो उसके बाद उन्होंने जो 2 लाइन में मुझे बात कही, मैं आप तक पहुंचा रहा हूं कि दिल दो, एक को दो, पर नेक को दो। बोले, दिल दो, एक को दो, पर नेक को दो। ये कोई गणपति का प्रसाद नहीं है कि प्रत्येक को दो। बोले, इसलिए मुझे सारी सुविधाएं अपने क्षेत्र के लिए चाहिए, आप वहीं पे जाकर के इनका इंतजाम करिए। तो एक छोटी सी बात आपको बता दूं कि जब पानी के अंदर बर्फ का कोई शिलाखंड तैरता है तो थोड़ी सी बर्फ पानी के ऊपर दिखाई देती है, लेकिन उससे 10 गुना बर्फ का टुकड़ा पानी के अंदर तैरता है। तो आज आप जो देख रहे हैं, वाईफाई की सुविधा का जो उपकरण है, इक्विपमेंट है,
वो एक छोटी सी सुविधा लगती है, लेकिन इसके पीछे जो उनकी दूरगामी सोच है और जो व्यवस्थाएं हैं उसको करने में बड़ी मेहनत लगती है। इस वाईफाई की सुविधा राजूर में देने के लिए लगभग 30 किलोमीटर दूर तक ये ऑप्टिकल फाइबर की लाइन जालना रेलवे स्टेशन से लेकर के यहाँ राजूर तक लेके आए हैं। तो मैं चाहता हूँ कि आदरणीय मंत्री जी की दूरदृष्टि के लिए और रेलटेल की जो ये टीम है उसके लिए एक बार तालियां बजा करके अभिवादन कर दीजिए। एक ये सुविधा जो चलती फिरती टेली मेडिसिन की सुविधा है, एम्बुलेंस की सुविधा है, जो राजूर के आसपास 5 गांव तक को अभी कवर करेगी और भविष्य में ऐसे और भी प्रोजेक्ट आएंगे। ये मंत्री जी का कहना था कि कहीं पे भी कोई समस्या होने पर कहीं से भी केवल एक दूरभाष के द्वारा मोबाइल फोन करने से ये सुविधा वहाँ तक पहुँचे और जो जरूरी उपचार है व्यक्ति को वो समय पर मुहैया कराया जा सके, इसलिए सुविधा आपके बीच में है। तो एक बार पुनः ताली बजा करके आप स्वागत करें। धन्यवाद। बहुत बहुत थैंक्स सर। सर जी ने बताया कि राजू के लिए साहब ने ये सब कुछ किया है। डाउन टू अर्थ नेता है, इसलिए मैं बोलता हूँ गुरु ठाकुर खूब सुंदर लेता पाय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना। सकाळपासून रेल्वे अधिकाऱ्यांचं आम्ही सकाळपासून मेहनत बघतोय आणि आदरणीय दादांच्या बद्दल त्यांनी मला आवर्जून विचारलं की एवढे लोकांशी कनेक्ट कसं, तर म्हणून मी म्हटलं की ही इज डाऊन टू अर्थ, म्हणजे जमिनीशी नाळ जोडलेला एक लोकनेता, सर्वसामान्यांचा जाणता राजा त्यांना आपण म्हणूया। म्हणून खास या राजूर या ऐतिहासिक नगरीसाठी एवढ्या मोठ्या सुविधा रेल विभागाच्या वतीनं या ठिकाणी साहेबांनी सुरू केल्या। खरं म्हणजे असं म्हटलं जातं की रोला कर्तृत्वाने तुरा, आत्मविश्वासाने हा प्रेमळ झरा, अभिनंदनाचा धर्मवीर खरा, सर्वसामान्यांचा कोहिनूर हिरा, अर्थात रावसाहेब पाटील दानवे साहेब। जोरदार टाळ्या साहेबांसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजे। आणि आज जागतिक मातृदिन आहे, या निमित्तानं खास महिलांसाठी महिलांच्या आरोग्याशी संबंधित या ठिकाणी सॅनिटरी पॅडच्या उत्पादन विभागाचं या ठिकाणी खास लोकार्पण आदरणीय साहेबांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। मी मातृदिनाच्या समस्त माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। असं म्हटलं जातं की शिवबांना संस्कार देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, मुलींना शिक्षण देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर, रुग्णांची सेवा करणाऱ्या मदर तेरेसा, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, या महान मातांच्या कार्यास मातृदिनी विनम्र अभिवादन करतो। आणि आपल्यामध्ये या स्टेजवर उपस्थित असलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल सदस्य आदरणीय आशाताई पांडे यांना मी विनंती करतो या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्याव्यात। आदरणीय आशाताई पांडे। आज आपल्या राजूर या गावामध्ये महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडच्या युनिटचे उद्घाटन, तसेच वायफाय सेवा या ठिकाणी आपल्याला जी पुरवली जाणार आहे, त्यानंतर मोबाईल व्हॅन आणि त्यामध्ये मेडिसिन युनिट अशा सर्व सुविधांच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके दादा केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आपल्या सर्वांचे लाडके आमदार नारायण भाऊ कुचे, या ठिकाणी उपस्थित असलेले रेलटेलचे अधिकारी संजयजी संजय कुमारजी, तसेच रेल अधिकारी दिल्ली महेश गर्ग साहेब, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश बापू फुके, तसेच आमचे जिल्हा परिषदचे दुसरे सदस्य तुकाराम भाऊ जाधव, आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय जन, आणि माझ्या समोर बसलेले सर्व या गावामधील आणि या परिसरातून उपस्थित असलेले सर्व नागरिक माता आणि भगिनी, आज या ठिकाणी सर्वप्रथम मी आज या ठिकाणी यहाँ पे हिंदी में बात करती हूँ कि आपको समझ में आए, यहाँ पे उपस्थित संजय कुमार जी और महेश जी गर्ग साहब, इनका मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि ये जो सेवा है ये आपने जालना जिला तो चुना पर खास करके आपने राजूर गाँव को चुना, इसलिए मैं आपका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। क्योंकि आज जो यहाँ पे यूनिट आया है तो मुझे लगता है कि हमारा जो एरिया है तो बहुत सारे 90% लोग किसान हैं और लेडीज भी खेत में ही काम करती है, तो बहुत सारा अवेयरनेस है ये सब चीज़ों के बारे में। तो आपने जो ये गांव चुने हैं 5 गांव और ये जो आजू बाजू का एरिया है, तो हम जरूर कोशिश करेंगे कि सब लेडीज को हम यहाँ पे उसमें इन्वॉल्व करें और उनकी जो
तबीयत के बारे में या उनका ये जो जरूरत है उनके बारे में उनको जानकारी देकर ये जो यूनिट आपने यहाँ पे स्थापन किया है, तो ये यूनिट का जो फायदा है तो वो ये परिसर के हर एक लेडीज तक कैसे पहुँचे, इसके लिए मैं आपको आश्वासन देती हूँ कि हम सब जन प्रयत्न करके इन सब लोगों के पास ये सब सुविधा हम वहाँ पे पहुँचाएंगे। आज अपन या ठिकाणी खरं म्हणजे या ज्या युनिटचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहे, आज सरांनी सांगितलं की मदर्स डे पण आहे आणि मदर्स डेच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी या युनिटचं उद्घाटन करतोय। खरं म्हणजे आज या ठिकाणी माता भगिनी कमी आहे, पण ठीक आहे, आपण सगळे जरी पुरुष मंडळी असलो तर आपल्या पत्नी असेल, आपल्या घरातली मुलगी असेल, आपली बहीण असेल, तर आपण या ठिकाणी आता बघू शकतो की आज जर आपण दवाखान्यात गेलो तर जवळपास 100 ज्या ठिकाणी महिला आहेत तर 100 महिलातल्या 70 महिलांचे आज गर्भपिशवीचे ऑपरेशन आपल्याला करावं लागत आहे। आणि याचं खरं कारण आहे की स्वच्छतेच्या बाबतीत अवेअरनेस, कारण जुनी जी पद्धत होती तीच पद्धत आपण आजही वापरतोय आणि त्यामुळे इन्फेक्शन होतात, आणि इन्फेक्शन होत 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 त्या बाईचं वय 40-42 वर्षाचं झालं की त्या बाईला त्या ठिकाणी तिची गर्भपिशवी काढावं लागते, आणि ही जनजागृती व्हायला पाहिजे। कारण आज जर तुम्ही बाहेर दुकानात गेले आणि सॅनिटरी पॅड जर विकत घ्यायचं तर 60 रुपये लागतात, आणि आपल्या शेतकरी कुटुंबातल्या गरीब कुटुंबातल्या महिलेला वाटतं की आपण 60 रुपये वाया घालायचे, आणि मग ती त्या ठिकाणी हे सॅनिटरी पॅड वापरणं टाळते। परंतु आज या ठिकाणी या युनिटच्या माध्यमातून फायदा हा होणार आहे की 1 रुपयाचं एक पॅड म्हणजे 10 रुपयात एका महिन्याचा प्रश्न आपला त्या ठिकाणी निकाली लागणार आहे, आणि म्हणून याची जनजागृती व्हायला पाहिजे। आणि ज्या महिला याच्यात इन्वॉल्व झालेल्या आहे की आज गावापर्यंत आपण 5 महिलेची निवड करतोय, तर या 5 महिलांनी शाळेत जाऊन 8वीच्या वरच्या ज्या मुली असतील त्यांना या पॅडच्या सॅनिटरी पॅड वापरण्याच्या बाबतीत जागृत करायचं आहे, त्याची माहिती द्यायची आहे। आता या मशीनद्वारे किंवा हे सॅनिटरी नॅपकिन आपण उत्पादन केलं तर याच्यातून आपला फार मोठा फायदा होणार आहे की याच्यातून आपली फार मोठी कमाई होणार आहे यातला हा भाग नाही, कारण हे एक एनजीओ चालवतोय आणि याच्यातून आपल्याला काही नफा व्हावं असा आपला काही उद्देश नाही। आपला यातला उद्देश एकच आहे की याच्यातून जनजागृती व्हायला पाहिजे, प्रत्येक महिलेनी प्रत्येक मुलीनी या सॅनिटरी पॅडचा वापर करायला पाहिजे, आणि भविष्यात त्यांना जे यापासून आजार होणार आहे, आता याच्यातून आजार होण्याचे खूप सारे प्रकार आहे, याच्यातून युरिन इन्फेक्शन होतं, याच्यातून व्हॅजिनल इन्फेक्शन होतं, याच्यातून गर्भपिशवीचे आजार होतात, त्याच्यातून ॲनिमिया होतो, असे खूप सारे आजार यामधून होतात, आणि याच्यासाठी आपल्याला प्रत्येक महिलेला जागरूक करायचं आहे। आणि 10 रुपयात हा जर तुम्हाला पॅक मिळत असेल तर तो आपल्याला घेणं परवडण्यासारखा आहे, प्रत्येक कितीही गरीब कुटुंबातली महिला असली तर ती हे एक पॅक विकत घेऊ शकते आणि त्याचा वापर करू शकते। म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की आपण महिलांनी सर्वांना या ठिकाणी या गावातील असेल किंवा परिसरातील असेल आपण सगळ्या महिलांना त्या ठिकाणी जागृत करायचं आहे। आणि हे पाणी देणं बंद कर सध्या, थोडं पॉम्प्लेट वाटणं बंद कर। आज आपण या ठिकाणी बघतो की खरं म्हणजे शासनाचा असा नियम मानव विकासच्या तक्त्यातून जर आपण बघितलं तर आपल्याला जर सर्वांना या ठिकाणी विचारलं की सगळ्यात प्रगतशील देश कोणता आहे तर तुम्ही पटकन म्हणसाल की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, हे प्रगत देश आहे। परंतु मानव विकासच्या तक्त्यातून तुम्ही ज्या वेळेला बघता तर स्वीडन सारखा देश, नॉर्वे सारखे देश हे देश आपण या ठिकाणी प्रगत देश आहे। हे कशामुळं तर त्या ठिकाणचे आज आपल्या देशामध्ये 40 वर्षाचं वय झालं की आपल्याला बीपी शुगर सारखे आजार त्या ठिकाणी लागतात, किंवा डिलिव्हरीमध्ये महिलांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे, कुपोषित बालकांचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं आपण मानव विकासच्या तक्त्यामध्ये खूप पाठीमागं आहे। आणि आपल्याला जर कधी या मानव विकासच्या तक्त्यामध्ये पुढे यायचं असेल तर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाची आहे। नियमानुसार आपण जर 1 लाख रुपये कमवले तर आपले फक्त 10,000 रुपये आरोग्यावर खर्च व्हायला पाहिजे, पण आपण जेव्हा 10 लाख रुपये कमवतो तेव्हा आपण जेव्हा 1 लाख रुपये कमवतो तर आपण 25,000 रुपये अगोदरच बाजूला काढून ठेवतो, आणि आपण काय म्हणतो की कधी जर आपल्यावर काही दुखासुखाचा प्रसंग आला म्हणजे कधी दवाखान्यात गरज पडली तर हे 25,000 रुपये बाजूलाच राहू द्या, कारण हे दवाखान्याला लागतील। आणि बघा आपण चित्तो तसंच होतं, आपण कधीच असं म्हणत नाही की हे 25,000 रुपये आता बाजूला ठेवले,
तर याचं मी सफरचंद खाईल, याचं मी अंगूर खाईल, याचा काजू खाईल, याचे बदाम खाईल असा विचार आपण कधी करत नाही. 25,000 रुपये बाजूला काढून ठेवतो आणि म्हणते की हे मी दवाखान्याला वापरत, आणि नक्की ते आपण दवाखान्यावरच वापरतो. याचं कारण हे आहे की आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण खूप मागासलेलो आहे, आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर सुदृढ भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आता इतर देशाच्या तुलनेत त्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जे उत्पन्न आपण किती खातो याला महत्त्व नाही तर काय खातो याला महत्त्व आहे, आणि त्यामुळं स्त्रियांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्या घरात जर 5 जण असले, आपले मुलं जर उपाशी असले तर आपण रातच्या 12 उठून सुद्धा स्वयंपाक करतो, आपला नवरा उपाशी असला तर आपण रातच्या 12 उठून सुद्धा स्वयंपाक करतो, पण आपण स्वतः जर उपाशी असलो तर आपण 1 ग्लास पाणी पिऊन झोपून जातो. म्हणजे इतकं आपण स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत या ठिकाणी निष्काळजीपणा करतो, त्यामुळं डिलिव्हरीमध्ये स्त्रियांचं मृत्यू होण्याचं प्रमाण, कुपोषित बालक जन्माला येण्याचं प्रमाण किंवा बालमृत्यूचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी महिलांनी जागृत होऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे, आणि त्यामुळं आज या महिलांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी दादांना जेव्हा माहीत झालं की रेलटेलच्या वतीने अशा प्रकारचा एखादा उपक्रम चालवला जातो तर तो उपक्रम आपल्या जिल्ह्यात यावा आणि विशेष करून राजूर गावात यावा यासाठी दादांनी प्रयत्न केले, आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की तू या उपक्रमात सहभागी हो. कारण मी जर या उपक्रमात सहभागी झाले तर माझा संपर्क अनेक गावाशी येतो आणि त्या त्या गावामध्ये जाऊन मी त्या त्या महिलांना त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करू शकते. अशा प्रकारचा युनिट आम्ही राजूरला चालू केलेला आहे, आणि तुमच्या गावात जर अशा प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनची मागणी असेल तर आम्ही तुम्हाला ते कमीत कमी किमतीत त्या ठिकाणी पोहोचू. अशा प्रकारची चर्चा दादांनी मला सांगितलं की तू या ठिकाणी ज्या ज्या गावात जाशील त्या त्या गावात जाऊन कर, आणि निश्चित मला असं वाटतं की आपल्या सर्वांनी सहकार्य केलं, आपण सुद्धा ज्या ज्या गावच्या महिला आहे किंवा इतर गावच्या महिला बचत गटाच्या असतील किंवा आशा वर्कर्स असतील यांना भेटून जर आपण या युनिटच्या बाबतीत माहिती दिली तर हा उपक्रम आपल्या या तालुक्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काळ या ठिकाणी चालू राहील आणि आपल्या सगळ्यांना त्याचा उपयोग या ठिकाणी होईल. आणि मी शेवटी सर आपको विनंती करती हूँ की अगर ऐसा अगर और कोई उपक्रम लेडीज के बारे में आपके विभाग से अगर किया जाता हो तो प्लीज आप हमारे जिले को हमारे तालुके को पहला वहाँ पे प्राधान्य देकर बाकी के भी जो उपक्रम है यहाँ पे चालू कीजिए, हम पूरा सहकार्य यहाँ पे आपको करेंगे. धन्यवाद. थैंक यू वेरी मच आशाताई पांडे. कर्मजातीचे अभ्यासपूर्ण मत आदरणीय ताईंनी या ठिकाणी मांडलेले आहे, कारण गावाभरून देशाची परीक्षा, गावाची भंगता उदसा येईल देशा, आणि निश्चितच आरोग्याच्या बाबतीत आपण किती अवेअर असलो पाहिजे याचं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आदरणीय ताईंनी केलं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग प्रतिबंध हा रोगावरचा खूप मोठा इलाज असतो हे ताईंनी त्यांच्या भाषणामधून आवर्जून या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या विषयावरची अत्यंत महत्त्वपूर्ण एक डॉक्युमेंटरी या निमित्तानं तयार झालेली आहे. संपूर्ण देशभर याचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मी संयोजकांना विनंती करतो डॉक्युमेंटरी या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती घ्यावी आणि जेणेकरून उपस्थितांना ती पाहता येईल. अतिशय महत्त्वाची चित्रफित या ठिकाणी आपल्या सर्वांना यानंतर पाहायला मिळणार आहे. समोरच्या स्क्रीनवर आपण ही चित्रफित पाहू शकता. भगिनींनो, भोकरदन तालुक्यातील राजूर हे गाव जालन्यापासून 25 किलोमीटर अंतरावर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून आणि रेल्वे खात्याचे आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी अनेक सोयीबरोबरच आम्ही या ठिकाणी राजूरला मोबाईल व्हॅनद्वारे क्रीता दवाखाना, वायफाय सेवा, याचबरोबर सॅनिटरी नॅपकिनचं उत्पादन करून त्या पुरवणे अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. या सेवेचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करतो. आपण नक्कीच याचा फायदा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
भारतातील बहुतांश ग्रामीण भागांमध्ये तज्ञ आरोग्य सेवेची उपलब्धता दुर्मिळ आहे. योग्य पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी रेलटेल भोकरदन आणि लगतच्या भागातील लोकांसाठी मोफत सर्वसमावेशक टेलिमेडिसिन सेवा सुरू करत आहे. आमच्या गावामध्ये मोबाईल टेली व्हॅन यांच्या अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी ही व्हॅन आलेली आहे. आमच्या गावामध्ये ही आरोग्य तपासणीची सेवा ही करण्यात येत आहे आणि आम्हाला जे आरोग्य तपासणीनंतर जे काही बिमारी आहे त्यांच्यावर जे काही उपचार आणि मेडिकल आहे ते पण आम्हाला भारत सरकारच्या मार्फत देण्यात येत आहे. तरी आम्ही गावकऱ्याच्या वतीने भारत सरकारचे धन्यवाद गावाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. मोबाईल हेल्थ व्हॅनमध्ये अत्याधुनिक टेलिमेडिसिनची व्यवस्था केली जाईल. या टेलिमेडिसिन सेटअपमध्ये ECG मशीनसह सर्व मूलभूत वैद्यकीय पायाभूत सुविधांचा समावेश असेल, जे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सद्वारे चालवले जातील. कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याने आणि नर्सने घेतलेल्या मूलभूत आरोग्याच्या पॅरामीटर्सवर उपलब्ध डॉक्टर आरोग्यविषयक सल्ला आणि आवश्यक औषधे प्रदान करतील. सल्ला मसलत सोबतच रक्त व लघवी इत्यादी चाचण्या आणि औषधे लिहून दिली जातील आणि काही मूलभूत औषधे गरजेनुसार दिली जातील. रुग्णांना त्यांच्या आजारांच्या नियमित तपासण्या देखील करता येतील. भारत सरकार मोबाईल व्हॅन आरोग्य तपासणी आमच्या लोणगाव येथे आलेली आहे आणि येऊन उन्हातानामध्ये कर्मचारी सरकारी डॉक्टर लोकांनी महिला पुरुष यांची तपासणी व आरोग्य सेवा पद्धतशीर देऊन आम्हाला औषधाने वेळेवर हप्त्याचे आपल्याला मिळते. याच्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. ही मोबाईल व्हॅन आठवड्याच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत कार्यरत असेल. आवश्यक असल्यास दूरसंचार मोबाईल ॲपद्वारे तज्ज्ञांचे मत मांडले जाईल. लोणगाव, केदारखेडा, चांदई एक्को, जवखेडा बुद्रुक आणि खुर्द व जवळपासच्या गावांमध्येही आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांची सेवा दिली जाईल. हे केंद्र या भागातील गरजू लोकांसाठी, ज्यांना आरोग्य सेवा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले आरोग्य सेवा सहाय्य करेल. केवळ आरोग्य सेवाच नाही तर या क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठीही रेलटेल काम करत आहे. रेलटेल दरमहा सुमारे 50,000 सॅनिटरी पॅड तयार करण्याची क्षमता असलेला सॅनिटरी पॅड उत्पादन कारखाना उभारण्यास मदत करेल. हा कारखाना प्रत्येकी 30 स्थानिक महिलांचा समावेश असलेल्या 2 स्वयं सहायता गटांद्वारे व्यवस्थापित केला जाईल. रेलटेल हा बचत गट तयार करेल. त्यांना सॅनिटरी पॅड्सचे उत्पादन, साठवणूक आणि वितरणाचे प्रशिक्षण देईल. येथे उच्च दर्जाचे अतिपातळ सुपर क्विक शोषक सॅनिटरी पॅड्सचे उत्पादन आणि हे सॅनिटरी पॅड्स जवळच्या भागात विकण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कपडे वापरतात त्याच्यामुळे काय होतं, त्याला बिमारी होती तरी होतं, मग त्याच्यामुळे काकडतात जात नाही मेडिकलवर, त्याचा वापर करत नाही पैसे राहत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिथे बनवलं, याला काही हे म्हणा नाही, बिमारी काहीच नाही. त्याच्यामुळे मासिकच्या वापर करावा. यातून मिळणारे पैसे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगले जीवन जगण्यास मदत करतील. मोबाईल टेली हेल्थ आणि सेल्फ हेल्प ग्रुप या दोन्हींचा फायदा राजूर आणि आसपासच्या गावातील गरजू लोकांना चांगलाच होईल. चांगल्या आरोग्य सेवा पुरवून त्यांना परिसरातील प्रचलित आजारांपासून संरक्षण मिळेल. खेड्यातील आणि शाळांमधील महिला आणि किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या
स्वच्छतेच्या समस्या सोडविण्यासाठी देखील मदत होईल. आमच्या गावामध्ये मोबाईल टेली व्हॅन ही आरोग्य सेवा पुरवत आहे. याद्वारे आम्हाला म्हणजे महिलांसाठी, गरजू महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचाही सेवा भेटत आहे. आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडिया विजनच्या अनुषंगाने रेलटेल सक्रियपणे देशातील दुर्गम गावांमध्ये ब्रॉडबँड वायफाय सुविधा आणत आहे. रेल वायरची किरकोळ ब्रॉडबँड सेवा तत्पर आता राजूर गावात उपलब्ध आहे, जी अतिशय वाजवी दरात मिळू शकते. रेल वायर वायफाय देखील श्री गणपती मंदिर परिसरात कमीत कमी शुल्कात उपलब्ध आहे. रेल वायर वायफाय मुळे राजूर मधील लोकांना शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय इत्यादींसाठी हाय स्पीड इंटरनेट वापरण्यास मदत होईल. नमस्कार, मी कैलास सरात. आज इथे रेल वायर वायफाय या कंपनीचे वायफाय सिस्टम बसवण्यात आलेले आहे आणि त्याचा उपयोग आम्ही करत आहे. त्याची स्पीड एकदम फास्ट आहे, त्याचा आम्हाला खूप उपयोग होत आहे. कोणती वेबसाईट ओपन केल्यानंतर ती एकदम मस्त आणि स्पीडमध्ये चालते, कोणताही त्रास होत नाही आणि त्यांचे जे भाविक वगैरे येणार आहे त्यांना या सुविधेचा फायदा होईल. आणि अजून इथे वायफाय बसवल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. या जबरदस्त उपक्रमाचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, कारण आपल्या भागासाठी आणि विशेषतः राजूर नगरीसाठी आदरणीय दादांच्या प्रयत्नानं आणि रेलटेलच्या वतीनं या ठिकाणी हा विशेष कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी राबवला जातोय. ज्या विभागामध्ये दादा जातात त्या विभागासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण काम आपल्या गावासाठी, गावखेड्यांसाठी त्या ठिकाणी होत आहे. म्हणून म्हणावं असं वाटतं की कदम दर कदम चलो ऐसे की निशान बन जाय, काम करो ऐसा की एक पहचान बन जाय. जिंदगी तो सब काट लेते हैं मगर जिंदगी जियो ऐसे की वो एक नई मिसाल बन जाए. आदरणीय दादांसाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून दादांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. यानंतर सन्माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब यांना विनंती करतो या प्रसंगी आपलं मनोगत आभार व्यक्त करावं. ज्यांच्या सुख असते सॅनिटरी पॅड, वायफाय फोनचं, तसेच त्याचं उद्घाटन होणारं मोबाईल व्हॅनचं, असे आदरणीय आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र ज्यांनी गेली 40 वर्ष राजकारणासोबत समाजकार्याचं वृत्त घेऊन काम करीत आहे, आमचे आपले रेल्वे मंत्री, माझे दैवत आदरणीय औषधजी दानवे पाटील, आदरणीय संजय कुमार साहेब, महेश गर्गे साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य ज्यांनी आपल्याला महत्व काही गोष्टीचं पटवून देण्याचं काम केलं, ते आदरणीय आपल्या ताई अशोकताई पांडे, गणेश बापू फुके, तुकारामजी जाधव, डॉक्टर मुंटे साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य पूर्णेसाहेब, रामेश्वर सोनने, या गावचे सरपंच भुजनसाहेब, भुजनताई, दरदताई, राहू भाऊरावजी मुळे, नायब तहसीलदार दांडेताई, समोर बसलेले सर्व पत्रकार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या जवळचा माणूस असेल तर दादा नेहमी भाषणात सांगित असतात, लग्नात जर पंगत वाढीत असेल आणि वाढे तरी जर ओळखीचा असेल तर दोन दाणे जास्त वाढीत. त्याचं उत्तम उदाहरण जर असेल आदरणीय रावसाहेब दानवे पाटील. मी रेलटेल कंपनीचे आणि दादाच्या डिपार्टमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून. साहेब जय मैं यहां से विधायक हूं और आपका और आपके
मंत्री महोदय और आपके डिवीजन का मैं दिल से बधाई देता हूं और थैंक यू बोलता हूं, क्योंकि मेरे मैं जहां से विधायक हुए राजूर तीर्थ क्षेत्र, ये हमारे मराठवाड़े में और दोनों जिले में तो सबसे ज्यादा प्रसिद्ध है। आप देखेंगे तालुका भी नहीं है, फिर भी यहाँ का मार्केट अगर आप देखेंगे तो आपको लगेगा ये तालुका से कुछ कम नहीं है। तो हमारे यहाँ के जो संसद है, ये संसद आदर्श लॉबी आदरणीय साहब ने लिए थे। ये संसद का होने की वजह से तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के ओर से इन्होंने 25 करोड़ रुपए लाए, बोल के यहाँ का डेवलपमेंट हो रहा है। दानवे साहब ने जो डेवलप दिखा ना आपको, जो पर्यटन बोलते हैं उसमें से लाए, और आप भी उसमें आपके डिपार्टमेंट से सीआरएफ का जो फंड है उसमें हमारे लेडीज के लिए जो हमारे दीदी ने बताया है कि ग्रामीण भागा मधील महिलांची काय अडी अडचणी असतात त्या दैनी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन, आणि त्याचा उपयोग आपण घेतला पाहिजे। ताईना तो मार्गदर्शन करताना त्याच्या आधारापैकी तो महिलांचा विषय असल्यामुळे अशा ताईनी व्यवस्थित त्याची मांडणी केली आणि त्याचा आपण उपयोग घेतला पाहिजे। आता दादा आपल्या मतदारसंघाचे आमदार आहे, होते, आता खासदार आहे, आणि माझंही त्यांच्यामुळे जमत चाललंय, त्याच्यात काही शंका भी वाटत नाही। पण तुम्ही विचार करा, दादासारखं नेतृत्व भोकरदन तालुक्यातून मोठं झालं आणि देशाच्या नकाशामध्ये दादाचं नाव लौकिक होतंय। फक्त दादाचं नाव मोठं होत नाही, रावसाहेब दानवे पाटलाचं, त्याच्यासोबत जालना जिल्ह्यामधलं प्रत्येक गावाचं नाव, राजूर सारख्या गावाचं नाव देशाच्या नकाशात होतं। आणि दिल्लीचे अधिकारी येऊन आपल्याकडं काय स्कीम राबवायची ते पूर्ण ताकदीनं उभा करण्याचं काम राजूर सारख्या गावात होतं, हे सगळ्यात तुम्हा आम्हाला स्वाभिमानीची गोष्ट। देखान म्हणतो जाऊन मी आता जाय झालो, पाचव्यांदा झालो आता जाय, राजूरला खूप डेव्हलप केलं। पण जे जी योजना येईल, जे जे राजूर सारखं गर्गे साहेबांनी चांगलं सांगितलं, आपने बताया दो बूंद में जो बताया ना आपने, वो सब सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कसं येईल हे पूर्ण ताकदीनं आपल्या डिपार्टमेंटचा उपयोग आपल्या जिल्ह्यामध्ये होतो, हे सगळ्यात मोठं स्वाभिमानाची गोष्ट। तर तुम्ही विचार करा, जर दादा मंत्री नसते आणि तुम्ही गेली 40 वर्ष दादाला मोठं केलं नसतं, काय परिस्थिती राजूरची झाली असती? 10 रस्ता होतोय, राजूर जालना होतोय 300 कोटीचा, राजूर पाल होतोय, हा होतोय भोकरदन राजूर, हे तीर्थक्षेत्रातून एवढं मोठं उभा केलंय। ही किमाया जर कोणाची असेल, ही ताकद जर कोणाची असेल, तुम्ही बसलेल्या कार्यकर्त्याची जनतेची दादाच्या पाठीशी आहे म्हणून ही सगळी किमाया होऊ शकते, हे तुम्हालाही तेवढं धन्यवाद दिलं पाहिजे। कारण की गेली 40-35 वर्षापासून दादाला तुम्ही मोठं केलं, कोणत्या परिस्थितीतून माणूस कोणता मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर कसं वागतो, हे सगळं महत्व आपण दादाचा प्रत्येक गोष्टीत आम्ही अभ्यास करतो। आमदार झालो नगरसेवक होतो तेव्हा की दादाचं वाढणं बोलणं विकास कसा असतं, सत्ता आल्यानंतर माझ्या तालुक्यात माझ्या जिल्ह्यात तुम्ही विचार करा, कधी रेल्वे आपल्या राजूरमधून जाईल हे तुम्हाला कधी वाटलं होतं का? वाटलं होतं? हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम या जालना जिल्ह्यावाल्यांचं जर कोणी केलं असेल आदरणीय रावसाहेब दानवे पाटलांनी, 4000 कोटी रुपये जालना आणि जळगाव साठी सर्वेला भी पैसे दिले, टेंडरही निघलं। पण मला सांगा,
ही ताकत आहे। आणि तुमच्यासारख्या प्रत्येक माणसांचा आशीर्वाद विचार जो तुम्ही विश्वास दादावर टाकला जातो त्या विश्वासाचं सार्थक करण्याचं काम जर कोणी केलं असेल आदरणीय रावसाहेब दानवे पाटलांनी केलं हे तुम्ही आम्ही सुभिमानीने सांगितलं। आज ह्या गोष्टी ज्या आणल्या सीएसआर फंडातून एसएसएसजी मिळत नसते, महिन्याला 50,000 सॅनिटायझर पॅड तयार होणार म्हणजे तुम्ही विचार करा आणि 1 रुपयाला मिळणार ही मोबाईल व्हॅन प्रत्येक गावात जाणार आणि आजारावर जागेवर बीपी शुगर ईसीजी बरोबर आहे ना या सगळ्या जागेवर तुरून 50,000 रुपये महिन्याचा डॉक्टरही दादांनी ठेवला आणि काही महिला बी ठेवली म्हणजे बरोबर आहे ना। म्हणजे मला सांगा तुम्ही ही ताकद सहज होत नसती। आता वायफाय फोनचं राजूरमध्ये घेत आहे, मी जास्त बोलणार नाही आपल्याला दादाला ऐकायचं पण मी दादाला शेवटचं सांगेल हे तुम्ही जरी उद्यान जर करीत करावंच लागणार आहे त्यात ट्रॅटियन झालीच पाहिजे आपली आहे ना काळ्या वजन येत ना। मी मागणी करतो या मतदारसंघाचा आमदार आहे, तुम्ही जाल्ल्याला करा आमचा विरोध नाही पण पहिल्यांदा राजुरेश्वरच्या तीर्थक्षेत्रामध्ये टॉय ट्रेन मुलासाठी जर झाली त्याचा आनंद या मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि तुम्ही या जिल्ह्याचे तालुक्याचे भूमिपुत्र आहे त्यात बहिणीचा पाठिंबा आहेच त्याच्यामुळं आपण एवढा विचार करावा आणि जे माझ्या मतदारसंघामध्ये राजूर या तीर्थक्षेत्रामध्ये ज्या विविध गोष्टीचा आपण उत्तर मानून या तालुक्याला सक्षम गोकर्धन तालुक्याला सक्षम करण्याचं काम आणि प्रत्येक सुविधा इकडे आणण्याचं काम हे झाडं लावण्यापासून भारतीय दादाचं लक्ष होतं झाडं लावण्यापासून। आता बाकी स्वच्छतेवर ते आदेश दिलं तर श्रीमंत पंत महाराष्ट्र पंचायत हे पहा पण दादानी प्रत्येक माणूस पुढं पुढं हे करायचं या सगळ्या गोष्टी करण्याचं काम दादानी केलं। एवढं बारीक एवढा मोठा देशाच्या देशामध्ये एवढे मोठे नेते दादा झाले तरी आज सगळं लक्ष आपल्या तालुक्यावर आपल्या लोकसभेवर आहे। मी दादाचं मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून जे ज्या तुम्ही सुविधा दिल्यात राजूर तीर्थक्षेत्रामध्ये विशेष करून संजय कुमारजी और गर्गे साहब मैं इनको दिल से बधाई देता हूँ और दादा को थैंक यू बोलता हूँ। जय हिंद जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद कुचे साहेब। खरं म्हणजे मागणी साहेबांनी केलेली एक टॉय ट्रेन असली पाहिजे आणि जिला उदंड प्रतिसाद तुम्ही देत आहेत। खरं म्हणजे असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळांकडून हिरवी पिवळी माळ घ्यावे आणि भरलेल्या भेवेकडून तुकोबांचे ढाल घ्यावे। अर्थात म्हणजे पक्षी आकाशी जरी उडत असला तरी त्याचं चित्त मात्र आपल्या घराकडे असतं असं म्हणतात आणि आदरणीय दादा दिल्लीत जरी असले तरी त्यांचं लक्ष राजूर नगरीमध्ये आणि परिसरामध्ये असतं ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज राजूरच्या या राजूरेश्वराच्या चरणी आपण आहोत असं म्हटलं जाईल की तुझ्या कृपेनं मार्गी लागलं गरिबा घरचं मूल रोजी रोटीनं रोज पेटते घराघरातील चूल लाखांचा पोशिंदा झाला धर्मवीरा आता आपण उदंड आयुष्य देव आपल्याला देव गणपती बाप्पा। आदरणीय दादांसाठी जोरदार टाळ्या या निमित्तानं झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी सॅनिटरी पॅड उत्पादन युनिटचं उद्घाटन दादांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। त्यासोबतच आता वायफाय सेवा शुभारंभ आणि मोबाईल टेली हेल्थ युनिटचं रिमोटद्वारा या ठिकाणी लॉन्चिंग होईल आणि त्यानंतर आदरणीय दादांचं मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे। मी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपके शुभ कर कमलोद्वारा इस वायफाय इंटरनेट का लॉन्चिंग करे और साथ में मोबाईल टेली हेल्थ युनिट का भी आप लॉन्चिंग करे। आपण टेक्निसवी झालो आहोत आणि राजूर या छोट्याशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या सुविधा आपल्या सर्वांच्या साठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे कारण वायफाय सेवा शुभारंभ या ठिकाणी राजूर या मंदिर परिसरामध्ये आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालंय। त्याचं लॉन्चिंग साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। सोबतच मोबाईल टेली हेल्थ युनिटचं देखील या ठिकाणी लॉन्चिंग आदरणीय साहेबांच्या हस्ते रिमोटद्वारे संपन्न होत आहे। कृपया रिमोट द्यावा आणि त्याद्वारे क्लिक करून त्याचं लॉन्चिंग आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल।
खूप खूप अभिनंदन आणि दादांचे खूप खूप धन्यवाद. रेलटेलचे देखील खूप खूप धन्यवाद. यानंतर ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे, ज्यांच्या भाषणाची दीर्घकाळापासून आपण प्रतीक्षा करतोय, खरं म्हणजे एवढ्या व्यस्त वेळापत्रकामध्ये देखील बहुमूल्य वेळ आपल्या सर्वांसाठी दादा देत आहेत. मी माननीय आमदार श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना विनंती करतो, आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आदरणीय दादा, आज के इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि, इस विभाग के विधायक हमारे मित्र नारायण राव जी पूछे, जिन्होंने खास दिल्ली से आकर यहाँ पर पहले सर्वे कराया और इस काम के लिए मुझे प्रवृत्त किया, वो हमारे रेलवे के अधिकारी महेश गर्ग साहब. उनके साथ आज आकर जिन्होंने ये सारी व्यवस्था यहाँ देखी और ये तीनों उपक्रम शुरू करने में मदद की, वो हमारे संजय कुमार जी, डायरेक्टर रेलटेल. इस मंच पे उपस्थित हमारे भारतीय जनता पार्टी के विदर्भ के नेता डॉक्टर गणेश मांटे, जिला परिषद के सदस्य आशाताई पांडे, हमारे दूसरे जिला परिषद के सदस्य गणेश बापू फुके, तुकाराम जाधव, कैलाश पुंगळे, उसके साथ हमारे जिला परिषद के और एक्स मेंबर श्री सोनोने, सरपंच भुजंग और मेरे साथ आए मेरे कार्यकर्ता भौरव जी मुळे, उपस्थित सभी मंच पर गणमान्य कार्यकर्ता, राजौर और परिसर में से जो आए हैं वो भाई और बहनों, सबसे पहले मैं आज मोबाइल टेली हेल्थ यूनिट और सैनिटरी पैड्स, नैपकिन के मशीन और ये जो तीन उपक्रम रेलवे ने शुरू किए हैं, उसके साथ वाईफाई सेवा, इसका उद्घाटन हुआ, ये सबसे पहले मैं जाहिर करना चाहता हूँ. सही तो इस कार्यक्रम के बारे में जो मेरे पहले के वक्ता थे उन्होंने डिटेल में यहाँ सारा बता दिया है. आशाताई ने महिलाओं के बारे में जो बोला है, खासकर ये सुनने के लिए आज यहाँ पर महिला होना बहुत जरूरी था, लेकिन हमारे यहाँ के स्थानीय लोगों ने जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया उन्होंने उसका ख्याल नहीं रखा, क्योंकि कार्यक्रम ही उनके लिए था. संजय कुमार साहब, ये गांव बहुत छोटा है, ये ग्राम पंचायत का क्षेत्र है, ना तो नगर पंचायत है ना नगर परिषद है, बहुत छोटा गांव है, लेकिन इस गांव का महत्व बहुत बड़ा है. जब गर्ग साहब ने मुझे रेल टेल के बारे में बोला और तुम्हारे एमडी से जब हमने बात की कि सीएसआर में से अगर अपने को कुछ करना है तो कहाँ करना चाहिए, तब मेरे ध्यान में राजौर आया, क्योंकि यहाँ पर हर हफ्ते में संडे के दिन कम से कम 25,000 लोग आते हैं, 25,000 से भी ज़्यादा संडे के दिन, क्योंकि यहाँ बाजार का दिन होता है. ये जो परिसर में जो 5-25 गांव है उस गांव के सब लोगों यहाँ बाजार के लिए आते हैं. दूसरा, हर महीने को एक चतुर्थी होती है, गणपति की चतुर्थी होती है, हर महीने को 1,00,000 लोग यहाँ पर आकर दर्शन लेते हैं, और दर्शन तो इतनी भीड़ होती है कि हम दर्शन के लिए गणपति के लिए मदद लेते हैं उनसे, कि जिनको लाइन में जाके दर्शन लेना है आप ले सकते हैं, लेकिन तुम्हारे जैसे हमारे जैसे कुछ लोग आए बिजी शेड्यूल वाले, उनको अगर जल्दी जाना है तो 100 रुपये की एक पावती फाड़ो और दर्शन लो,
जो तिरुपति बालाजी को चलता है, तो 7-8 लाख रुपए हर महीने को हमको भी मिलता है वो दर्शन में से। और अंगारिका चतुर्थी होती है, आप जानते हैं अंगारिका, हर मंगलवार को जो चतुर्थी आती है 10 लाख लोग यहाँ पर आते हैं। ये ऐसा ये हमारा मंदिर है, और इसलिए जहाँ पर ज़्यादा आवाजाही होती है वहाँ पर अपने रेल टेल की ओर से वाईफाई सेवा मिलना बहुत ही जरूरी था, और आपने दिया। मैं आप सभी का रेल टेल परिवार का आभार व्यक्त करता हूँ। आता तुम्हाला काही लोकाला वाईफाय कळतो का नाही कळतो मला माहित नाही, पण माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त कळत असेल, कारण मोबाईलचं काम माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पडतंय, गेम खेळायला पडतंय, ॲप डाउनलोड करायला पडतंय, व्यापाऱ्यांना त्याचा फायदा आहे, तर सगळ्या लोकांना त्याचा फायदा आहे। आणि जिल्ह्यामध्ये फक्त हे जे तालुका प्लेस आहेत हे जर सोडले तर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राजूरला ही सुविधा उपलब्ध झालेली आहे। त्याचबरोबर ही गाडी आता या ठिकाणी उभी आहे, या गाडीनं 5 गावं निवडता येतात, 5च निवडले मोठाले गावं। ही गाडी सगळ्या गावात जाईन, तुमचा शुगर चेक करीन, तुमचा बीपी चेक करीन, तुमचा हिमोग्लोबिन चेक करीन, तुमचे ब्लड तपासीन। त्याच्याबरोबर डॉक्टर आहे की इलाज, हा एक डॉक्टर आहे, ये इकडे पुढे जो हे डॉक्टर या गाडीमध्ये राहीन, आपल्याच भागातला आहे, आणि असेच कपडे घालता रुग्ण आईशीन जीनच्या शर्टावर डॉक्टरसारखं दिसला पाहिजे। हा डॉक्टर येईल, गाडीमध्ये झोपायची सोय, आतमध्ये तपासीन। ही 5 गावं आम्ही म्हणलं आहे, पण तुम्हाला जर कोणाला असं वाटलं आहे की आमच्या गावात काय येत नाही, तर तुम्हाला सगळी व्यवस्था जर गावात केली तर तुमच्या गावात आम्ही पाठवू त्याला, किंवा इथे येऊन सुद्धा तुम्ही इलाज करू शकता। इतकी चांगली सुविधा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादानं आपल्याला भेटलेली सेवा आहे। आशा ताईनं सांगितलं तुम्हाला की आपण सगळी काळजी घेतो पर शरीराची काळजी घेत नाही। एक केस काळा उदेत नाही काही केलो, ढवळा उदेत नाही काही केलो, आरशातवाले एक तर उपटून काढते त्याला, बिलकुल कलर बिलर लावून नखाला पाली दिल्याशिवाय जात नाही, डोक्यापासून तर नखालो सारं पाहते, पण पोटात काय चाललं कोणी पाहत नाही। आपली लघवी आज पिवळी काऊन आहे, आपला खोकला काऊन आला, आपला हंग कन कन काऊन करतं होतं जीवन ते, आणि मग गेल्याच्या बाद जेव्हा सुरू होताना लय चांगला होता, असं नाही व्हायला पाहिजे होतं बाबा, असं होतं का नाही। आणि त्याच्यामुळं आरोग्याची काळजी घ्यायचं काम मोदीजीने केलंय, गाडी तिथून पाठवली, आता याचा उपयोग सगळेजण घ्या अशी आमची आपल्याला आग्रहाची विनंती आहे। महिलांच्या बाबतीत मी काही सांगण्यासारखं आशा ताईने मला ठेवलंच नाही की सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरल्याचे फायदे काय आणि पॅड न वापरल्याचा तोटा काय, याचं सविस्तर आशा ताईने सांगितलेलं आहे। फक्त एवढंच आहे की आपण दुकानातून विकत आणतो, आणि हे राजूरला जवळपास 15-20 लाखाचं मशीन आपण बसवलं, एक बटन दाबलं की सॅनिटरी नॅपकिन पॅड बाहेर पडलं पहा, आणि 1 रुपया घेणार आहे आम्ही। तो कशासाठी घेणार आहे, किती महिला ठेवल्या आपण त्याचा, 2 महिला तुम्ही कदो की, अरे या 2 महिला तुम्ही इकडे या, जरा पुढे या, हा तुम्ही काय, तुम्ही या पुढं, तुम्ही काय या कोऑर्डिनेटर आहे, या महिला गावात येतील आपल्या, आणि 1 रुपयाला एक सॅनिटरी पॅड। महिलांनी काळजी नाही घेतली तर पुरुष यांना घ्यायची गरज आहे, आपल्या घरात नेऊन पहा, 1 रुपयाचं नाणं शिल्लक नाही आता, याच्यात लग्न कोणाकोणाचं होईल वरात करा बरं, होईल का, जे होईल असेल तर करा, नसेल तर नाही करू, खूप सरपंच तो लग्न होईल नाही का, वरात कर ना जाय बाई, तो होईल नाही सर, होईल ना, ज्याचं ज्याचं लग्न व्हायले त्यांना 30 सॅनिटरी नॅपकिन पॅड आपल्या घरात घेऊन जा, पैसे नसतील तर 10 तरी घेऊन जा ठो घरात, एकदा वापरून तर पाहू द्या, अरे ब्रशनं दात घासता हा वासाचं तेल डोक्याला लावता, एकदा हे बी तर वापरून पाहू द्या की आपला फायदा होतो का तोटा, घरच्यांना अनुभव विचारा,
या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी महिलांची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना केल्या त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा आहे बा. आपलं माहित आहे की 14 पर्यंत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नव्हते, पण या देशातल्या महिला उघड्यावर संडासला बसत होत्या. केंद्र सरकारने 12,500 रुपये देऊन मोफत टॉयलेट बांधून देण्याची व्यवस्था या देशामध्ये केली बा. आज आपल्या 100% गावामध्ये टॉयलेट आहे. राजूर सारख्या गावात 100% कुटुंबामध्ये टॉयलेट आहेत. ते कशामुळे शक्य झालं? तर या देशाच्या प्रधानमंत्र्याची दूरदृष्टी आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या. तिथे राजूर सारख्या ठिकाणी वायफाय, टेलिमेडिसिन, सॅनिटरी नॅपकिनची फॅक्टरी राजूर सारख्या ठिकाणी, जालन्याला फॅक्टरी नाही आहे अजून सॅनिटरी नॅपकिनची जी राजूरला आली. त्यामुळं आनंदाचा आपण उपयोग घेतला पाहिजे. आपल्या घराच्या कुटुंबासाठी जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा याचा वापर आपण पुढच्या काळात करा अशी मी आपला आग्रहाची विनंती करतो. आज मी बँकेच्या उद्घाटनाच्या टायमाला बाकी सविस्तर भाषण केलं जे की राजूर हे जालना जिल्ह्यातलं एक प्रगतशील गाव आहे आणि या गावामध्ये जेवढ्या जेवढ्या आपण सुविधा उपलब्ध करू तेवढी तेवढी या गावाची प्रगती होणार आहे. मी आपल्या आता सांगितलं, नारायण कुचेने सांगितलं की राजूर आता शहराचं स्वरूपाला याला. राजूरपासून तर हसनाबाद मार्गे भोकरनं सिमेंटचा रस्ता आहे, राजूरपासून देऊळगाव राजाला सिमेंटचा रस्ता आहे, राजूरपासून आता जालन्यापर्यंत सिमेंटच्या रस्त्याला 350 कोटी रुपये मी आणले, राजूरपासून तर पाल फाट्यापर्यंत सिमेंटच्या रस्त्याला पैसे आणले 350 कोटी, 700 कोटी रुपये राजूरच्या 2 रस्त्यावर खर्च होणार आहे आणि राजूरपासून तर भोकरदनपर्यंत डांबराचा 50 कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होणार आहे. म्हणजे ह्या सुविधा जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा गाव सुधारलं, माणसांनाबी सुधारलं पाहिजे. मी ते आता बँकेच्या उद्घाटनात सांगितलं की माणसं म्हणतील की आम्ही काय सुधारायचे बाकी आहेत. आता गावात रस्ते झाले, वीज आली, पाणी अडवलं, याचा अर्थ गावं सुधारले असं होऊ शकत नाही. माणसं सुधारले पाहिजे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातले 115 जिल्हे एक्सप्रेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे मागास डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेत आणि कशात ते माग आहे त्या त्या जिल्ह्याचा एक एक वेगळी यादी तयार केली आणि 14 पासून तर आत्तापर्यंत त्या मागासलेल्या कामाला इतर जिल्ह्याबरोबर आणण्यासाठी एक कार्यक्रम तयार केला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आत्ता मला असमला पाठवलं होतं बारपेटा नावाच्या जिल्ह्यामध्ये की ह्या ह्या कामात हा जिल्हा मागा होता, आता जाऊन पहा की हा जिल्हा पुढे गेला की नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातले साऱ्या मंत्र्याला एक एक जिल्हा दिला की ह्या ह्या गोष्टीत तो जिल्हा मागा होता, त्या जिल्ह्यात जाऊन पहा की हा जिल्हा पुढे गेला की नाही. मी बारपेटा जिल्ह्यामध्ये आसामला जाऊन आलो, मी त्रिपुराला जाऊन आलो आणि आम्ही बघितलं ते जिल्हे पहिल्यापेक्षा आता कितीतरी पुढे गेले. पाणी गावात आलं, वीज गावात आली, रस्ते गावात आले म्हणजे सुधारत नाही. काही जिल्हे असे की ज्या जिल्ह्यामध्ये पुरुष जन्माला येतात 1,000, महिला येतात 850, जिल्ह्यामध्ये 150 महिला कमी आहेत. हे माणूस आणि पुरुष आणि स्त्री हे प्रमाण सारखं झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आहे. बारपेटा जिल्ह्यामध्ये आसामला कॅन्सरचे पेशंट फार आहेत, पण 14 पासून आतापर्यंत कॅन्सरच्या पेशंटवर इलाज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण त्या पेशंटमध्ये काही कमी आली का हे मी पाहिलं. काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यात रस्तेच नव्हते त्या जिल्ह्याला विशेष फंड दिला आणि ते आपल्याबरोबर आले का. राजूर सारखं गाव मी आता सांगितलं, एकही झाड या गावामध्ये नव्हतं. आपण संसद आदर्श ग्राममध्ये गाव घेतलं आणि आता गावात हे उभी जी झाडं दिसतात हे सारे जे सारे झाडं त्या टायमाला लावलेत. या गावामध्ये विजेची काही टंचाई आहे का? जवळ 17 ते 18 ट्रान्सफॉर्मर आपण राजूर गावामध्ये मागं बांधलेत, मागच्या काळामध्ये उभे केले आणि त्यामुळं ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या गोष्टी इथं उभं करून त्या गावाचा त्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल असा प्रयत्न या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे गावं वेगवेगळ्या कारणांना मागं राहिले त्या गावाला पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून या राजूरला आम्ही आता 100 शॉपिंग सेंटर या ठिकाणी काढलेले आहेत.
इथं बसलेले जे तरुण आहेत त्यांनी आपल्या डोक्यात आणलं पाहिजे की राजूर सारख्या ठिकाणी व्यवसाय करायची इच्छा आहे पण जागा नाही आहेत, तर आता 100 शॉपिंग सेंटर पण या ठिकाणी बांधलेले आहेत. या ठिकाणी येणार जाणाऱ्या संख्या जास्त आहे आणि येणार जाणाऱ्याकडनं आपला व्यवहार कसा वाढल याचाही विचार स्थानिक व्यापारी जर केला तर आज जे राजूर दिसतं पुढच्या 5 वर्षात या राजूरला आपल्याला शहराचं स्वरूप आणायचं, एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो. आणि आमच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी हा उपक्रम राबवला, स्वतः आले मेहनत घेतली, याबद्दल रेल तेल परिवाराचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप 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 धन्यवाद दादा. खरं म्हणजे दादांसारखं व्यक्तिमत्व जे की पिढीजात पुन्हा या ठिकाणी निर्माण होणे नाही असं मला वाटतं, कारण इथून पुढं राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक विकास पुरुष म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांशी नाळ जोडून या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या कार्यकौशल्यानं दादा काम करतात त्याला तोड नाहीये. माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय दादांचं व्यक्तिमत्व असंच आकाराला येऊ या शुभेच्छा या निमित्तानं देतो. असं म्हटलं जातं की ना दर्द चाहिए ना दवा चाहिए, बस हिंदुस्थान के लिए मोदी जी जैसा हमदर्द चाहिए. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांचं व्यक्तिमत्व घडत आहे आणि खरं म्हणजे लोक चळवळ बनते, दादा एक चालतो बोलतो विद्यापीठ बनताय. मी असं म्हणेल की उस चांद को गुरूर है कि उसके पास नूर है, उस चांद को गुरूर है कि उसके पास नूर है तो हमें भी है क्योंकि हमारे पास दादा जैसा कोहिनूर है. जोरदार टाळा आदरणीय दादांसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजे. दादांचं जे स्वप्न आहे राजूरच्या बाबतीमध्ये ते पूर्तता त्याची करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याची निश्चित आवश्यकता आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी आपण आहोत. मे आय नाऊ रिक्वेस्ट ऑनरेबल विनीत सिंग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड एंटरप्राइजेस बिझनेस रेलटेल टू प्रपोज वोट ऑफ थँक्स इन द लास्ट. ऑनरेबल विनीत सिंग सर. नमस्कार. माननीय केंद्रीय रेल कोयला और खान राज्य मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे जी, आदरणीय श्री नारायण कुचे जी विधायक बदनापुर, श्रीमती आशाताई मुकेश पांडे जी सदस्य जिला परिषद जालना, जिला परिषद जाल के अन्य सम्मानित सदस्य श्री भाऊसाहेब भुजंग सरपंच राजू एवं अन्य सम्मानित अतिथिगण, आप सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आप इस अपने कीमती समय में से अपना समय निकालकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए आज उपस्थित हुए हैं. इस कार्यक्रम में जो आज 3 परियोजनाएं जारी चालू की गई हैं उनका हम लोग प्रयास करेंगे रेलटेल की तरफ से कि वो सब सही प्रकार से कार्य करते रहें. धन्यवाद. थैंक यू ऑल ऑफ यू. सर्व तुमच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. यासोबतच वृत्त प्रतिनिधी सर्व प्रेस रिपोर्टर्स यांची एक प्रेस कॉन्फरन्स बाजूच्या हॉलमध्ये या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला सर्व वृत्तप्रतिनिधींचे मी मनापासून थँक्स व्यक्त करतो. यासोबतच आज तक चॅनलचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी माननीय साहेबांसोबत प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बाजूच्या हॉलमध्ये संपन्न होईल. एवढ्या मोठ्या उन्हाची तीव्रता असताना देखील आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे रेलटेलच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय राजूरच्या वतीनं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू ऑल ऑफ यू.